आता आपण या ठिकाणची मंदिर वगैरे बघितलं, जे मेन मंदिर आहे ते आपण बघितलेलं आहे, आणि त्या ठिकाणचे पाण्याचे कुंड वगैरे होते, ते नंदी वगैरे ते सर्व बघितलंय. आता ह्या दिशेला आम्ही वर जाऊन कोकणकडा बघणार आहोत, आणि परत खाली येऊन आपण ती पाण्यामधली पिंड बघणार आहोत. तर ती खूप जास्त प्रसिद्ध आहे पाण्यामधली पिंड. तर आता लवकरच आम्ही वर जाणार आहोत, आणि कोकणकडा जो बघण्यासाठी मी सुद्धा खूप उत्सुक आहे, तर लवकरच आम्ही तिथे पोहोचतोय. आता ही पूर्ण घनदाट झाडी आहे, घनदाट झाडीचा हा रस्ता आहे, आणि त्यामधून आम्ही चाललोय. ग्रुपमधले अर्धे पुढे गेलेले आहेत, आणि अतिशय सुंदर कोकणातलं हे आपण बघतोय वातावरण. आणि लवकरच आम्ही कोकणकड्याजवळ पोचतोय, आणि कोकणकडा आणि त्या कोकणकड्याचं महत्त्व हे सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ सोडून कुठे जाऊ नका. तर लवकरच आपण कोकणकड्याजवळ पोचतोय, आणि रस्ता बघा, खूपच जबरदस्त रस्ता आहे. कोकणकडा गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकणकडा हे या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे. सामान्य भ्रमणशामुळे तयार झालेला येथील कोकणकडा वर्षानुवर्षे धाडसी गिर्यारोहकांना साथ घालत आहे. भ्रंश रेषेच्या एका बाजूची पश्चिमेची भूमी खाली सरकल्याने कड्यासारखा तीव्र उतार तयार झाला आहे. तर फायनली कोकणकड्याजवळ मी पोहोचलेलो आहे, आणि बरीचशी गर्दी आहे, आणि सूर्याने पण दर्शन दिलेलं आहे. सकाळपासून वातावरण क्लाउडी होतं, आणि छान थंड वातावरण होतं, पण आता कंडिशन चांगली आहे, ऊन काही एवढं कडक नाही आहे, आणि आत्ताच दर्शन दिले सूर्याने. कोकणकड्याच्या जवळ पोहोचलेलो आहे. हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू या अक्षराच्या आकाराचा आहे. स्वच्छ हवा असली तर तेथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. कड्याच्या माथ्यावर झोपूनच आणि जपूनच याचे विराट रूप पाहावे लागते. हा कडा इतर कड्यांसारखा 90° नसून अंतर्गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो. 1800 फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ 75 फूट अंतर्वक्र आहे. सुमारे 2000 फूट खोलीचा तो सरळ सोट उतार कोकणकड्याचे रौद्रभीषण तरीही मोहक वाटणारे रूप कधीही विसरल्या जाऊ शकत नाही. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत अनेक कोकणकडे आहेत, पण अंतर्वक्र नालाकृती कोकणकड्याची सर कोणत्याच कड्याला येणार नाही. कितीतरी वेळ बघत बसले तरी मन तृप्त होत नाही. त्या कड्याचे सौंदर्य मोहकता निहाळताना अनामिक भीतीने अंगावर काटा येतो. तरीही भयमिश्रित कुतूहलाने तेथे येणारा प्रत्येक जण त्याचे ते रौद्र रूप पुन्हा पुन्हा पाहत बसतो, डोळ्यात साठवण्याची धडपड करतो. तेथील पावसाळ्यातील धुक्याचा अनुभव तर केवळ स्वप्नवतच. काळजात धडकी भरवणाऱ्या त्या कड्यालाही काही धाडसी गिर्यारोहकांनी नमवले आहे. अरविंद बर्वे नामक मुंबईकर निसर्ग वेड्या तरुणाने तर स्वतःला त्या कड्यावरून खाली झोकून देऊन आपली ई लोकीची जीवनयात्रा संपवली. कड्यावरून अतिशय दुर्मिळ असे वर्तुळाकार इंद्रधनुष्य दिसल्याची नोंद कॅप्टन सायकस या इंग्रज अधिकाऱ्याने करून ठेवली आहे. ते अद्भुत दृश्य पश्चिमेस धुके आणि पूर्वेकडून सूर्यप्रकाश असला आणि रिमझिम पाऊस सुरू असला तरच दिसू शकेल.
अशा विशिष्ट वेळी सायकस घोड्यावरून रपेट मारत तेथे आला आणि त्याला त्याच्या सहकाऱ्यासह त्याची प्रतिमा समोरच्या गोलाकार इंद्रधनुत पाहण्यास मिळाली. तो अचंबित झाला. या घटनेची नोंद त्यांनी लिखित स्वरूपात करून ठेवलेली आहे. मॅकिंटोश नामक ब्रिटिश सेनाधिकाऱ्याने कड्यावर चढाई करताना आधारासाठी असलेल्या खोबणीची पूर्ती नासधूस केली. मंदिर ते कडा अंतर 2 किलोमीटर आहे. कोकण कडा बघितल्यानंतर आम्ही ह्या ठिकाणी थोडा रेस्ट केला, मॅगी वगैरे खाल्ली आणि कोकण कडा बघितला. आता पाण्यामधली जी पिंड आहे जे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतो, तर त्या ठिकाणी आम्ही आता जाणार आहोत आणि तिथे काही गुफा वगैरे ज्या असतील त्या पण मी बघण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर आपला व्हिडिओ पूर्ण होईल. आता 2:30 वाजलेले आहेत. सकाळी आम्ही ट्रेक सुरू केला होता, जवळजवळ 7:30 वाजले होते आणि हे बघा आता याच ठिकाणी आपण सकाळी मंदिर वगैरे बघितलं. तर चला आता बघूयात आणखी काय काय आपल्याला बघायला मिळते. तारामती शिखराच्या उत्तरेला पायथ्याशी 9 लेण्यांचा समूह आहे. त्या लेण्यांच्या दर्शनी बाजूच्या चौकटीवर गणेश मूर्ती कोरलेल्या आहेत. अभ्यासकांच्या मते ही लेणी 10व्या किंवा 11व्या शतकातील असावी. समूहातील दुसरे लेणे आकाराने सर्वात मोठे आहे. पाण्याचा कुंड दिसतोय. राहण्याची व्यवस्था दिसत आहे. इथून बाहेर इथं बघतोय हे लेण्या कोरल्यासारखं आहे, परंतु दगड व्यवस्थित नसल्या कारणाने हे एवढं ॲक्युरेट नाही आहे. या दिशेला बघतोय इथे लोकांनी मुक्काम केलेला वाटतो. या ठिकाणी तुम्ही येऊन राहू शकता. पावसाळ्यामध्ये इथे राहण्याची चांगली व्यवस्था दिसत आहे आणि बरेचसे लोक इथे राहू शकतात. आणि इथे बघा चूल आहे. आपण आतमध्ये जाऊन बघूया. आतमध्ये मोठा हॉल सारखा आहे. इथे एक खोली आहे. इथे राहण्याची व्यवस्था चांगली होऊ शकते. आतमध्ये आपण बघतो ठीक कोरलेला आहे. दगडामध्ये कोरून या खोल्या बनवण्यात आलेल्या आहेत आणि अतिशय प्राचीन हा किल्ला आहे. 3000 वर्षापेक्षाही जुना हा किल्ला आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय अतिशय प्राचीन अशा वास्तू आपल्याला बघायला मिळतात. या लेण्या इथं कोरलेल्या आहेत आणि आपण आज जाऊन त्या पूर्णपणे बघितलेल्या आहेत. ते बाहेर एक पाण्याचा मोठा हौद आहे आणि ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. इथे एक लेणी कोरलेली आहे. तिसरी गुफा अपूर्ण अवस्थेत आहे. त्या गुफेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे 6 फूट उंचीची भव्य गणेश मूर्ती आहे.
मूर्तीचे बारकाईने निरीक्षण केल्यास ती दिगंबर अवस्थेत असल्याचे दिसते. दिगंबर अवस्थेतील गणेश मूर्ती अतिशय दुर्मिळ असल्याचे सांगितले जाते. मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते, याला केदारेश्वराची गुहा असे म्हणतात. या गुहेत 1 मीटर उंच आणि 2 मीटर लांब शिवलिंग आहे. यात कमरभर पाणी आहे. ही गुहा खर तर 4 खांबावर तोलली होती, पण सध्या स्थितीला एकच खांब शाबूत आहे. 4 खांब 4 युगाचे प्रतीक आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालवायची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते. खूप जास्त थंड पाणी, बर्फाचं पाणी आहे आणि पिंड तर ह्या ठिकाणी पाण्यामध्ये महादेवाची पिंड आहे आणि ती खूप प्रसिद्ध आहे. बरेचसे लोक ज्यावेळेस किल्ल्याला भेट देतात तर ह्या ठिकाणी येतातच. आता मी तुम्हाला ते दाखवलं इथं कसं यायचं. आतमध्ये खूपच बर्फासारखं थंड पाणी होतं. पाण्यात जाऊन मी थोडंसं फ्रेश झालो आणि मला असं तरतरी आली, बरं वाटते आता. आणि असंच आता प्रवास करत म्हणजे वाळून जाईल ते ऊन वगैरे आहे. तर चला आता पुढं काय असेल तर दाखवल, नंतर आपण व्हिडिओचा म्हणजे समारोप करूया. आता गडावर जाण्यापूर्वी माझ्या वाचण्यात आले होते या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल विस्मयकारक आहे. तर मित्रांनो, कुतूहलजनक इतिहास व विस्मयकारक भूगोल काय आहे हे मी शोधण्याचा व तुम्हाला दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दुर्गवेड्यांची या गडाला एकदा भेट देऊन कधीही तहान भागू शकत नाही. पुन्हा पुन्हा भेट द्यावी असा हा हरिश्चंद्रगड. या गडावर एक दिवस मुक्काम करूनच पूर्ण बघता येतो. वेळेअभावी तारापती शिखरावर जाता न आल्याची खंत आजही मनात आहे. तर असा हा अद्वितीय, अद्भुत, पौराणिक महत्व असलेला, विविध वैशिष्ट्यांनी नटलेला हरिश्चंद्रगड. मित्रांनो, आयुष्यात एकदा तरी या गडास भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, दुर्गवेड्यांना व्हिडिओ शेअर करा, चॅनलवर नवीन असताल सबस्क्राईब करा आणि हो, जाता जाता कमेंट करण्यास विसरू नका. धन्यवाद.